दिवाळी जवळ आली की घरोघरी फराळाचे पदार्थ बनवण्याची गडबड सुरू होते आणि फराळाचे पदार्थ म्हटले की त्यात तळलेले पदार्थ आलेच. चकली, शेव, शंकरपाळी, करंजी हे पदार्थ फराळाचे आपले सगळे फेवरेट पदार्थ आहेत आणि कधीतरी दिवाळीमध्ये थोड्या प्रमाणात ते खायला हरकतही नाही. पण जेव्हा आपण एखादा पदार्थ तळतो तेव्हा साहजिकच बरंच तेल नंतर शिल्लक राहतं आणि मग या उरलेल्या तेलाचं काय करायचं असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात याबद्दलच्या 5 महत्त्वाच्या टिप्स. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बोलतोय दिवाळीच्या फराळाबद्दल आणि उरलेल्या तेलाबद्दल. एक लक्षात ठेवूयात की जेव्हा फराळ आपण दिवाळीचा करणार आहोत तो घरी बनवणं हे सगळ्यात उत्तम. बाहेर बनवलेला दिवाळीचा फराळ रेडीमेड विकत घेऊन येणं म्हणजे तो आरोग्यासाठी तितकासा चांगला नसणार हे नक्की. कारण तो कधी बनवतात, तो बनवताना कुठलं तेल वापरतात किंवा इतर इन्ग्रेडियंट्स काय वापरतात, स्वच्छता कशी राखतात आणि मुळात तेल जर का उरलं बाहेरचा फराळ करताना तर त्याचा नीट वापर करतात का नाही, का तेच तेल पुन्हा पुन्हा वापरतात याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. त्यामुळे घरी फराळाचे पदार्थ नक्की बनवूया आणि ते नक्कीच थोड्या प्रमाणात दिवाळीमध्ये जरूर खाऊयात. तर यासाठी तेल वापरायचं कुठलं इथपासनं मला वाटतं सुरुवात करायला हवी. कारण जर तेल उरणार आहे हे आपल्याला माहिती आहे तर ते तेल उरलेलं जर का पुन्हा वापरायचं असेल किंवा त्याचा काहीतरी वापर केला जावा अशी तुमची इच्छा असेल, ते वाया घालवायचं नसेल, तर निश्चितच त्याचं जे त्याची प्रत आहे किंवा क्वालिटी आहे ती तळल्यानंतर चांगली राहिलेली असली पाहिजे. आणि यासाठी तळण्यापूर्वीच कुठलं तेल वापरायचं याचा विचार करणं आवश्यक आहे. तर ज्या तेलाचा स्मोकिंग पॉइंट जास्ती आहे म्हणजे तेल खूप चटकन तापून ज्याचा धूर होत नाही असं तेल, म्हणजे हीट सस्टेनेबल तेल ज्याला आपण म्हणूयात, असं तेल तळण्यासाठी चांगलं. मग पहिल्यांदा हे लक्षात ठेवलं पाहिजे की यासाठी रिफाईंड तेल वापरायला पाहिजे. जर तुम्ही फिल्टर्ड ऑइल किंवा कच्ची घाणीचं कोल्ड प्रेस ऑइल वापरणार असाल तर अशा तेलांचा स्मोकिंग पॉईंट तुलनेनं कमी असतो. कारण की याच्यामध्ये बऱ्याचशा इम्प्युरिटीज किंवा काही घटक असे शिल्लक असतात जे रिफायनिंगच्या प्रोसेसमध्ये काढून टाकले जातात. त्यामुळे तब्येतीसाठी जरी अनरिफाईंड ऑइल चांगलं असलं तरी तळण्यासाठी मात्र रिफाईंड ऑइल चांगलं. आणि मग रिफाईंड ऑइलचा प्रकार कोणता चांगला, तर शेंगदाण्याचं तेल चालेल तळण्यासाठी किंवा सूर्यफुलाचं तेल चालेल. कारण या दोन्ही तेलांचा स्मोकिंग पॉईंट हा जास्ती आहे आणि याच्यामध्ये चटकन ब्रेकडाऊन होणाऱ्या फॅट्सचं प्रमाण कमी आहे किंवा त्याचा प्रकार जो असतो तो प्रकार कमी आहे. त्याचबरोबर जे इतर प्रकारची तेलं आहेत जसं की बाहेर तळायला वापरतात की पाम ऑइल वापरतात किंवा व्हेजिटेबल ऑइल वापरतात किंवा सरळ सरळ डालडा वापरतात, तर ही तिन्ही प्रकारची तेलं वापरू नयेत असं मी तुम्हाला डेफिनेटली सांगणार आहे. आणि याच कारणाकरता आपण घरी बनवलेला फराळ खाणार आहोत. तर ही हीट सस्टेनेबल ऑइल्स तुम्ही वापरलीत तर तुमचा फराळ करून जे तेल उरणार आहे त्याचा वापर तुम्ही नक्की योग्य पद्धतीने करू शकणार आहात. दुसरी गोष्ट आपण बोलणार आहोत की फराळाचं तेल तुम्ही योग्य निवडलात पण ते प्रमाण किती घेताय तुम्ही कढईमध्ये हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर का कढईचा आकार योग्य घेतलात विशिष्ट वस्तू तळण्यासाठी किंवा पदार्थ तळण्यासाठी आणि त्याच्यामध्ये तेल योग्य प्रमाणामध्ये घेतलं तर निश्चितच तुम्हाला तेल तुमचं फार उरणार नाही आणि मग त्याचा काय करायचं ह्याचा फार विचार करावा लागणार नाही. त्यामुळे योग्य प्रमाणात तेल घ्यावं, तर बॅचेसमध्ये तळा, एकदम सगळं तेल ओतून सगळं एकदमच तळायचं असं काही गरज नाही आहे. पहिल्यांदा थोडं तेल घ्या, त्याच्यात किती होतं याचा अंदाज घ्या आणि मग त्या प्रमाणामध्ये बाकी तेल वापरून उरलेला पदार्थ किंवा उरलेलं तुमचं क्वांटिटी आहे ती तळा, जेणेकरून खूप तेल शिल्लक राहणार नाही. योग्य तेल, योग्य अंदाज तेलाचा, क्वांटिटीचा, याच्यानंतर महत्त्वाचं आहे की ते योग्य टेक्निक. तळताना जर का तुम्ही योग्य टेक्निक वापरलं म्हणजेच काय की तेल खूप आधीपासनं तापवून ठेवू नका. तुमचं सगळी तयारी झाली, तळायची आता वेळ आली आहे अशाच वेळेला गॅस चालू करा. बरेच जण गॅस चालू ठेवून एका बाजूला तयारी करत बसतात आणि मग ते तेल खूप तापलं जातं, असं करू नका. अगदी तळायच्या वेळेला तेल तापवायला सुरुवात करा. तेल जेव्हा तापवणार आहात तुम्ही तेव्हा ते खूप हाय फ्लेमवरती तापवू नका, जरा मीडियम फ्लेमवरती तापवा आणि मग गरजेनुसार गॅस कमी करा. आणि तेल तापलंय का नाही ह्याची चाचपणी करा. त्यासाठी तुम्ही जी गोष्ट तळणार आहात
तुम्हाला माहिती आहे तसा छोटा तुकडा आपण तेलामध्ये टाकतो आणि बघतो की तेल तापलंय का नाही. तर ही टेस्ट पण तुम्ही जरूर करा. हल्ली बऱ्याच ठिकाणी थर्मामीटर सुद्धा वापरतात तेलाचं टेम्परेचर बघण्यासाठी. अगदी इतकं प्रिसाईज नसेल करायचं किंवा इतका वेळ नसेल, हरकत नाही, पण तुम्ही तुमची घरगुती चाचणी करून तेल तापलंय का ह्याचा अंदाज घ्या आणि तेल तापलंय असं वाटलं की लगेच तुम्ही तळायला सुरुवात करा. तळताना गॅसचं कंट्रोलिंग चांगलं ठेवा, म्हणजे गॅस कमी करणं दोन बॅचेसच्या मध्ये, पुन्हा गॅस म्हणजे मीडियम फ्लेमवरती ठेवून पुन्हा तेल तापवून पुन्हा तळणं, म्हणजे कुठल्याही पॉईंटला तेल खूप तापणार नाही आणि त्यातनं धूर बाहेर येणार नाही ह्याची जर का तुम्ही काळजी घेतली तर निश्चितच तळून उरलेलं तेल जे आहे ते वापरण्यासाठी त्या मानाने चांगलं राहणार आहे किंवा तुम्ही वापरण्यायोग्य ते आहे असं समजू शकता. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे काही तेल शिल्लक राहिलंय ते तेल पहिल्यांदा रूम टेम्परेचरला येऊ देत, थंड होऊ देत. त्यानंतर ते तेल तुम्हाला गाळून घ्यायचंय छान. जर का तुम्हाला पुन्हा वापरायचं असेल तर त्यापूर्वी ते तेल गाळणं ही खूप महत्वाची स्टेप आहे. कारण की कुठलाही पदार्थ जेव्हा आपण तळतो तेव्हा त्या पदार्थाचे काही बारीक बारीक कण तेलामध्ये शिल्लक राहतात आणि मग जर का तसंच तुम्ही तेल पुन्हा वापरायला घेतलं तर ते जे राहिलेले कण आहेत ते जळून जातात आणि त्याचं रूपांतर हानिकारक घटकांमध्ये होऊ शकतं. त्यामुळे नेहमी अगदी मलमलीच्या पातळ कापडानी तेल गाळून घ्या. फक्त गाळणी पुरेशी नाही आहे, त्याच्या आतमध्ये छान त्यापेक्षाही बारीक किंवा त्यापेक्षाही जवळजवळ छिद्र असणारं असं काहीतरी हवंय, मग त्यासाठी मलमलचं कापड किंवा सुती कापड वापरू शकता तुम्ही, किंवा बाहेर चीज क्लॉथ मिळतं ते वापरू शकता. पण तेल हे अगदी छान गाळून घ्या की त्यात कुठलाही अंश राहता कामा नये आणि मग ते तेल तुम्ही व्यवस्थित स्टोअर करून ठेवा. स्टोअर करून ठेवताना बरेच जण हे गाळून घेतलेलं तेल किंवा उरलेलं तेल नेहमीच्या तेलाच्या भांड्यामध्ये टाकतात की ज्याच्यात आधीचं तेल शिल्लक आहे जे अजून चांगलं आहे म्हणजे वापरलं नाही आहे अशा तेलामध्ये ते ॲड करतात. तर असं करू नका. वापरलेलं तेल हे वेगळ्या भांड्यामध्ये ठेवा आणि त्याला व्यवस्थित मग झाकण लावून तुम्ही ठेवू शकता. थोडंच असेल तर लगेच तुमचं वापरून होईल, पण खूप जास्ती उरलं असेल तर मात्र ते फ्रीजमध्येही ठेवता येतं, म्हणजे ते जास्ती काळ चांगलं राहतं. पण गाळून घेणं आणि ते योग्य प्रकारे स्टोअर करणं, त्याला नीट बंद करून ठेवणं ही खूप महत्वाची स्टेप आहे. आता हे तेल कसं वापरायचं, तर महत्वाचं म्हणजे हे उरलेलं तेल जे आहे तळून उरलेलं ते पुन्हा तळण्यासाठी वापरू नका. कारण तळताना बराच जास्ती तापमान लागतं, जास्ती टेम्परेचरवरती आपण ऑइल हीट करतो, त्यामुळे हे एकदा वापरून झालेलं तेल पुन्हा पुन्हा सारखं तापवल्याने त्याच्यामध्ये अल्डिहाइड सारखे विषारी घटक तयार होतात किंवा ट्रान्स फॅट्स तयार होतात जे आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत असं बऱ्याच अभ्यासांमध्ये दिसून आलंय. त्यामुळे हे शिल्लक राहिलेलं तेल तुम्ही शक्यतो खूप जास्ती टेम्परेचरवरती तापवलं जाणार नाही, म्हणजेच ते फ्राईंगसाठी किंवा बेकिंगसाठी वापरलं जाणार नाही ह्याची काळजी घ्या. मग अगदी साधं ते तुम्हाला फोडणीसाठी वापरता येईल की भाजीला किंवा आमटीला फोडणी द्यायची त्याकरता हे तेल वापरा, किंवा सरळ पोळीची आपण कणिक मळतो त्याला जे तेल लागतं त्यासाठी तुम्ही हे उरलेलं तेल वापरू शकता, किंवा फार तर फार पोळ्या भाजताना जे तेल तुम्ही वरतून लावणार आहात पोळी भाजून झाल्यानंतर, पोळी भाजताना तेल शक्यतो लावू नका, भाजून झाल्यानंतर खाली काढल्यानंतर गॅसवरनं मग त्याला तेल लावा. तर त्या कारणासाठी तुम्हाला हे तेल डेफिनेटली चालणार आहे. किंवा तुम्हाला कोशिंबिरीमध्ये काही तेल घालायचं ॲज अ ड्रेसिंग तर हे तेल चालणार आहे, पण डेफिनेटली फ्राईंगसाठी हे तेल पुन्हा वापरू नका. हे शिल्लक राहिलेलं तेल वापरताना पुन्हा त्याला एक प्रकारचा वास असतो हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही त्या तेलामध्ये काय तळलं होतं त्याचा त्याला थोडासा वास येत असतो, तुम्ही कितीही ते गाळून घेतलं तरी. त्यामुळे तशा पदार्थांसाठी ते पुन्हा वापरा. म्हणजे समजा तिखट काही त्याच्यामध्ये तळलं असेल तर ते तिखट प्रकारच्याच गोष्टींसाठी वापरा, म्हणजे भाजी आमटीसाठी. किंवा काही गोडसर तळलं असेल तर मग ते पोळीला लावायला किंवा सॅलड ड्रेसिंग्समध्ये घालायला सुद्धा हरकत नाही. तर थोडासा असा अंदाज घेऊन त्यात काय तळलंय ह्याचा विचार करून त्याचा वास त्याला असणार आहे हे गृहीत धरून मग त्या तेलाचा रियूज करा. शक्यतो उरलेलं तेल हे लवकरात लवकर संपवा, म्हणजे तुम्ही तळल्यापासून साधारण आठवड्याभराच्या अंतरात ते तेल संपलेलं असलं तर उत्तम. तर याहीपेक्षा जास्ती काळ तेल राहिलं किंवा तुम्हाला तेलामध्ये काही बदल दिसून आले साठवलेल्या तेलामध्ये या गाळून ठेवलेल्या तर मात्र तुम्हाला ते तेल टाकून द्यायला हवं. मग तुम्ही ह्याच्यासाठी काय काय ऑब्झर्व करू शकता, तर पहिली गोष्ट म्हणजे त्याचा रंग. जर तुम्ही गाळून ठेवलेलं तेल
खूप काळपट दिसायला लागलंय किंवा त्याचा रंग खूपच बदललाय साठवून ठेवल्यानंतर, तर तुम्ही ते तेल रियुजेबल नाहीये किंवा त्या स्थितीत ते नाहीये असं समजू शकता. दुसरी गोष्ट, जर ते तेल तुम्ही तापवायला ठेवलं फोडणीसाठी आणि त्याच्यावरती खूप फेस यायला लागला तर ते तेल डिस्कार्ड करा, नका वापरू खूप फेस असेल तर. तिसरी गोष्ट, जर त्याला काही वास यायला लागला वेगळा, म्हणजे अगदी असा आपण म्हणतो ना की खवट वास, खूप काळ जर का तेल स्टोअर झालं किंवा जुनं झालं असेल त्याला कसा वास येतो, तर तसा खवट वास किंवा अनप्लेझंट वास जर का त्याला येत असेल तर ते तेल नका वापरू. तर ह्या तीन गोष्टी जर का तुम्हाला आढळल्या तुमच्या वापरून झालेल्या तेलामध्ये की रंग, फेस आणि वास, तर ते तेल तुम्ही डिस्कार्ड करा. आता तेल डिस्कार्ड करताना आपण काय काळजी घ्यायची हे पण महत्वाचं आहे. बरेच जण तेल डिस्कार्ड करताना बेसिनमध्ये टाकून देतात आणि वरून गरम पाणी घालतात, त्यांना वाटतं की आता झालं काम म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. पण बऱ्याचदा हे असं बेसिनमध्ये टाकलेलं तेल प्लंबिंगचे पाईप्स चोक करतं किंवा त्याच्यामध्ये अडचण निर्माण करतं, त्यामुळे बेसिनमध्ये कधीही तेल टाकून देऊ नका. बेसिनमध्ये नाही तर मग कुठे टाकायचं, तर सिम्पल छोट्याशा एखाद्या डबीमध्ये किंवा छोट्याशा कंटेनरमध्ये ज्याला झाकण आहे चांगलं अशामध्ये उरलेलं तेल तुम्ही काढा आणि मग ते झाकण घट्ट बंद करून सरळ कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकून द्या. हा सगळ्यात सेफेस्ट ऑप्शन आहे. हल्ली काही मार्केटमध्ये ऑइल सॉलिडिफायर्स पण मिळतात, म्हणजे तेलामध्ये ती पावडर जी असते ती घातली की तेल असं घट्ट होऊन जातं, म्हणजे सॉलिड होऊन जातं आणि मध्ये डिस्कार्ड करायला सोपं जातं. पण हे काही घरगुती वापरासाठी गरजेचं नाही आहे. हे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये किंवा हॉटेल्समध्ये रेस्टॉरंट्समध्ये जेव्हा तेल खूप शिल्लक राहतं तेव्हा ही मेथड ठीक आहे वापरायला. पण घरच्या घरी तुम्ही अगदी व्यवस्थित त्याला पॅक बंद करून उरलेलं तेल डिस्कार्ड करून टाकू शकता. काही जण ह्याचा वंगण म्हणून पण वापर करतात, तेल टाकायचं नसेल अगदीच तर. वंगण म्हणजे काय, आपण साधं ऑइलिंगसाठी जे तेल वापरतो की समजा घरातलं दार आणि उघडत नाहीये किंवा कुठे एखादं छोटंसं उपकरण कुठेतरी आवाज करते किंवा नीट स्मूथली चालत नाही किंवा सायकल असेल तर त्याला ऑइलिंग करण्यासाठी पण कधी कधी लोक हे तेल वापरतात. पण ॲट युअर ओन रिस्क, म्हणजे खूपच नवीन काही गोष्टी असतील उपकरणं असतील तर त्यात हे वापरू नका. पण काहीतरी जुन्या रियुजेबल गोष्टींमध्ये वापर करायचा असेल तर हरकत नाही. पण थोडक्यात तेलाचं रियूज जो आहे तो तुमच्या खाण्यामध्ये करायचा की इतर प्रकारे करायचा ह्याचा तुम्ही नीट डोळसपणे विचार करायला पाहिजे आणि उरलेलं तेल योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावली पाहिजे हे आपण आज बघितलं. तर तुम्ही तुमच्या घरी तेल शिल्लक राहिलं तळणीचं तर काय करत होता बरं इतके दिवस हे मला जरूर कळवा. किंवा तेलाच्या रियूजसाठी तुमच्याकडे अजून काही आयडियाज असतील तर त्या मला कमेंट्समध्ये जरूर कळवा, त्या मला डेफिनेटली वाचायला आवडतील. तुमच्याकडे याबद्दल काही इतर प्रश्न असतील तर तेही मला सांगायला विसरू नका, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण मी जरूर देईन. चला थांबण्यापूर्वी मागच्या मंडे क्विझचा निकाल सांगते. मागच्या मंडे क्विझमध्ये आपण प्रश्न विचारला होता की मधुमेहींची जर का रक्तातली साखर खूप कमी झाली तर त्यांनी काय करायला पाहिजे. त्याचं उत्तर असं आहे की रक्तातली साखर खूप कमी झाली आणि तुम्ही जर का शुद्धीत असाल, तुम्हाला सिम्पटम्स येत असतील, म्हणजे सिम्पटम्स काय हायपोग्लायसेमियाचे तर थरथर कापणं, चक्कर येणं, अंधार येणं डोळ्यासमोर किंवा कुठे तुम्हाला खूप घाम येणं, विसरल्यासारखं होणं, मुंग्या येणं हातापायाला ओठाला, असे बरीच सिम्पटम्स आहेत हायपोचे. तर असं लक्षण तुम्हाला काही दिसलं तर तुम्ही डेफिनेटली उपचार घ्यायला पाहिजेत. तुम्हाला शुगर चेक करता आली आणि ती कमी दिसली तर सुद्धा उपचार लगेचच घ्यायला पाहिजेत. आणि मग काय करायला पाहिजे, तर साखरेला साखर हे खरं तर उत्तर आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी उत्तर दिलं आहे की चॉकलेट जवळ ठेवावं, गोळ्या जवळ ठेवाव्या किंवा काहीतरी गोड खावं, मिठाई खावी, बिस्किट खावं, पण ही खरी उत्तरं तशी बरोबर नाहीत. नसेलच साखर जवळ किंवा ग्लुकोज जवळ तर हरकत नाही, म्हणजे असेल ते खावं. पण हायपोग्लायसेमियासाठी एक्झॅक्ट किंवा करेक्ट ट्रीटमेंट म्हणजे ग्लुकोज पावडर किंवा ग्लुकोजच्या गोळ्या आणि ते नसेल तर त्यातल्या त्यात मग साखर, मध किंवा ज्यूस, फळाचा रस, जॅम अशा गोष्टी चालतील की ज्याची लगेच साखर बनेल आणि रक्तातली साखर लगेच वाढेल. आणि डेफिनेटली अजून महत्त्वाचं असं आहे की हायपोग्लायसेमिया झाल्यानंतर, ट्रीटमेंट घेतल्यानंतर पुन्हा साखर चेक करणं की तुमची साखर वरती आली आहे का 100 वर, आली असेल तर मग काहीतरी बाकीचं खाणं आणि पुन्हा खाली जाणार नाही ह्याची काळजी घेणं. अजून 100 वर आली नसेल तर पुन्हा एकदा ग्लुकोज किंवा साखर घेणं आणि पुन्हा तपासणं हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे फॉलोअप त्याचा घेणं हे महत्वाचं आहे. आणि शेवटी महत्वाचं हे सुद्धा आहे की सगळं नीट झाल्यावरती मला हायपो का झाला, शुगर कमी का झाली ह्याचा विचार करून ते कारण टाळणं पुढच्या वेळेला. इतकी सगळी तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही हायपोग्लायसेमियावरती नीट ट्रीटमेंट घेतली
असं म्हणता येईल. आता इतकं सविस्तर उत्तर बहुतेक नाही दिलंय कोणी, पण हरकत नाही, ज्यांनी अगदी याच्या जवळचं उत्तर दिलंय अशांना आपण अनाऊन्स करतोय. त्याचं नाव आहे ज्योती सांडवळ. तुमचं खूप खूप अभिनंदन. अशीच छान तुम्ही उत्तरं देत जा सगळेजण. दर मंडेला म्हणजे सोमवारी आम्ही आमच्या फेसबुक पेजवरती आणि यूट्यूब कम्युनिटीवरती एक छान प्रश्न पोस्ट करत असतो आणि त्याचं उत्तर आणि विनर मी माझ्या मंगळवारच्या पुढच्या मंगळवारच्या व्हिडिओमध्ये अनाऊन्स करत असते. तर हा आपला असा उपक्रम टोटल 52 आठवडे चालणार आहे, तेव्हा कीप इन टच. तर चला थांबूया आज इकडे, पुन्हा असंच भेटूया नेहमीप्रमाणे पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.